नमस्कार, मी भारती हंडे. तुम्ही पाहत आहात शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आमदारकीच्या पहिल्या टप्प्यात 1200 कोटी रुपये निधी मिळून विकास कामे केली. पुढील काळात नेवासा तालुका सर्व क्षेत्रात पुढे येण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे. नेवासा तालुक्याचे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काढलेल्या विकास यात्रेला नेवासा तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या यात्रेचा दुसरा टप्पा तालुक्याची राजधानी नेवासा शहरातच सुरू करण्यात आला. दिनांक 18 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर नेवासा शहरातील सर्व प्रभागाचा दौरा करून ही विकास यात्रा काढण्यात आली. या विकास यात्रेत सर्व 17 प्रभागात सुरू होत असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या युवा निर्धार मेळावा अध्यक्षस्थानी नेवासा नगरपंचायत नगराध्यक्षा संगीता पर्डे या होत्या. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर भागवत दाभाडे, शिवनेर प्राईम, नेवासा. विरोधक म्हणतात की 40-50 वर्षामध्ये तालुका विभागला होता, तालुक्याचे तुकडे झाले होते, तालुक्याचं नेतृत्व एका ठिकाणी नव्हतं, तालुक्याला आम्ही जबाबदार नाहीत. पण मी माऊलीच्या दरबारामध्ये माझं म्हणणं आहे की यामध्ये उद्या तुम्ही तुम्हाला डिबेटिंग करायचं आहे. मला कळलं की आपले विरोधक उद्या डिबेटिंग करायचं, म्हणजे ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो ती चर्चा त्यांना फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून करायची. माझं तर त्यांना असं म्हणणं आहे हे फेसबुक व्हॉट्सअप तर याच्यामध्ये तुम्ही काहीही या निमित्ताने ऍड करू शकता, काही संदर्भामध्ये कसंही इमेजेस वगैरे करू शकता. इथंच लाईव्ह आहे ना, इथंच या, इथंच समोर घेऊ, जनतेसमोर घेऊ, जनतेसमोर आपण या निमित्ताने जे काय खुला मंच मांडू, जनतेसमोर आपण प्रश्न विचारावे, जनतेसमोर आपलं काय म्हणणं आहे ते मांडावं. कशासाठी त्याला मन की बात काहीतरी नवीन काढलं त्यांनी. तुमच्या विशेष आभार आहेत. सोनई मध्ये सांगता सभेला तुम्ही ज्या पद्धतीने या निमित्ताने आपण केलेला विकास हा विकासच आहे याचं उत्तर विरोधकांना दिलं तुम्ही. आजही पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही विरोधकांना उत्तर दिलंय की हा खरंच हाच विकास आहे. हाच विकास जरी तुम्हाला दिसत नसेल परंतु आमचं या निमित्ताने त्याला सहमती आहे, आमचं या निमित्ताने त्याला सपोर्ट आहे. ह्यासाठी मी तुमचे अभिनंदन करेल आणि हेच आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये करायचंय. कशासाठी हे सर्व करत असताना आपण काय सांभाळायचंय, तर मला असं वाटतं नैतिकता सांभाळायची आहे. हे सगळं करत असताना जे खरं आहे हे खरं जनतेला आणि खरं पुढच्या पिढीला समजलं पाहिजे हे करायचंय. अन्यथा मागील जर आपण काळ पाहिला 40-50 वर्षाचा तर आपणच आपल्या अधोगतीला कारणीभूत आहोत. तुम्ही थोडं पाठीमाग जा, कोण कोणामुळं कशामुळं कुठल्या राजकीय हेतुपुटी आणि कुठल्या राजकीय स्वार्थापुटी या तालुक्याचा ज्यांनी अक्षरशः विकास खुंटवला मला त्यांना आजच हा न्याय या निमित्ताने जनतेच्या दरबारात मागायचा आहे. आणि म्हणून त्यांनी जनतेसमोर यावं, फुले आम यावं. या निमित्ताने मी तो म्हणतो प्रचार देखील करायची गरज नाही. काय जे असेल ते आपण या सगळ्या एकीकडे तालुका, एकीकडे एक व्यासपीठ, एकीकडे दुसरं व्यासपीठ आणि खुले आम या निमित्ताने काय शंका आहे, त्या निमित्ताने जनतेचं काय म्हणणं आहे हे खुले आम करण्या संदर्भामध्ये आपण समोरसमोर जाणं मला असं वाटतं हे सर्वात पारदर्शक आहे. त्याच्यासाठी कधी आळस केला नाही मित्रांनो आणि करणार पण नाही. जोपर्यंत करायचं तोपर्यंत प्रामाणिकपणेच करायचं. हे कशामुळे शक्य झालं मित्रांनो, हे केवळ तुम्ही सर्वसामान्य माणूस आमदार केला. तुम्ही जर कारखानदार आमदार केला असता, तुम्ही जर संस्थापक आमदार केला असता, तुम्ही जर उद्योगपती आमदार केला असता, तर मित्रांनो त्यांनी कधी तुमच्याकडे वेळ दिला नसता. आणि उद्या देखील जे कारखानदार आहेत ते कारखानदार आपल्या नेवासा तालुक्याला न्याय देऊ शकणार नाहीत. जे शिक्षण सम्राट आहेत ते शिक्षण सम्राट न्याय देऊ शकणार नाहीत. ज्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत यांना कशाचा विकास करायचा आहे, यांना इलेक्ट्रिसिटीचा विकास करायचा आहे, यांना कशाचा विकास करायचा आहे, या निमित्ताने त्यांना हुंडाईचा विकास करायचा आहे, यांना कशाचा विकास करायचा आहे, त्यांना मुळा बाजारचा विकास करायचा आहे, यांना कशाचा विकास करायचा आहे, त्यांना पुण्याला जाऊन विकास करायचा आहे, यांना कशाचा विकास करायचा आहे, यांना औरंगाबादला जाऊन विकास करायचा आहे. यांचे उद्योग धंदे जर पाहिले मित्रांनो याच्यासाठी यांना आमदारकी पाहिजे. यांना तुमच्या आमच्यासाठी आमदारकी नाही पाहिजे मित्रांनो. त्यांना नेवासा शहराचं स्वच्छ शहर व्हावा, सुंदर शहर व्हावा, भयमुक्त शहर व्हावा ही अजिबात कल्पना नाही मित्रांनो. परळी सारखा जो रेल्वे मार्ग आहे हा आपल्याला आणायचा आहे. काय होणार आहे या परळी मार्गातनं मित्रांनो. मी आवर्जून मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेल, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांचं अभिनंदन करेल की त्यांनी या
प्रकल्पाला म्हणजे बेलापूर परळी मार्गाला हिरवा कंदील दिला आणि महाराष्ट्र शासनाची जी 50% जी काय जबाबदारी आहे ती देखील घेतली मित्रांनो. आणि मला सांगायला अभिमान आहे की पुढच्या काळामध्ये ही बेलापूर परळी आपल्या नेवाशाचा उद्धार करून जाणार आहे. यांनी कबूल केलं की आम्ही शिंगणापूरच्या जोडीतून पैसे काढले पण कोणासाठी खर्च केले? जनतेसाठी केले. जनतेसाठी केले का? अजिबात नाही. जनतेसाठी केले असते तर तुमचा 2014 ला परमेश्वराने पराभवच केला नसता. कोण हा मुरकुटे? कसला कुरकुटे? अहो 2014 ला जो पराभव झाला गडाकांचा तो त्यांच्या करणीने झाला. पापाचे फळ आहे ते. जैसी करणी वैसा फळ मी सांगतो निश्चित. पण आज मात्र या निमित्ताने अजूनही सुधारणा नाही त्यांच्यामध्ये. त्यांनी सगळ्या चुका मान्य केल्यात मित्रांनो. तुम्ही तर पाहिलं असेल काय काय म्हणजे काय काय परबडवतात, काय म्हणतात ते त्यांना. त्याचा त्यांनी त्याचा हे निमित्ताने करा. पण आपलं एवढंच म्हणणं आहे विकासासाठी तुम्ही तुमचा मर्दपणा दाखवा. या तालुक्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी मर्दपणा दाखवा. या तालुक्याची जनता, या तालुक्याची जनता न्याय देणारी जनता आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.